आता आपण मॅथ्सचं असेंडिंग ऑर्डर शिकणार आहोत. आता असेंडिंग ऑर्डर, असेंडिंग आणि डिसेंडिंग या दोन ऑर्डर ऑफ नंबर्स आपल्याला शिकायचे आहेत. तर त्यापैकी पेज नंबर 39 वर तुम्हाला असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर दोन्ही एका पेजवर शिकवलेलं आहे. पण आपण असं न करता, दोन्ही एकदम न शिकवता, आज मी तुम्हाला पहिल्यांदा असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय ते शिकवते. आता बघूया तर मग असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय. बघा बरं, असेंडिंग म्हणजे काय आणि डिसेंडिंग म्हणजे काय. बघा आता आपण पहिल्यांदा इकडे स्क्रीनवर बघतो आहोत, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत. बघा इकडे पहिल्यांदा 1 नंबर दिलेला आहे, हो की नाही. इथे बघा, हा इथे हा 1 नंबर दिलेला आहे आणि सगळ्यात छोटा काय आहे, हा कोणता शेप आहे, सिलेंडर शेप आहे, हो की नाही. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे म्हणून त्याला नंबर 2 दिलाय. त्याच्यानंतर परत थोडा मोठा आहे म्हणून 3 नंबर दिलाय आणि सगळ्यात मोठा आहे तो लास्ट नंबर 1 2 3 4 म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. लार्जेस्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे आपल्या शाळेतले हे वर्गच आहेत. बघा असेंडिंग ऑर्डर मध्ये फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड. आलं लक्षात. त्यानंतर अजून एक असेंडिंगचा अर्थ आहे इन्क्रीजिंग म्हणजे वाढत जाणारा, मोठा होणारा. लहानांपासून बघा आपण कसे पहिल्यांदा छोटे बाळ होतो, मग आपण आपल्याला हळूहळू रांगायला बसायला यायला लागलो, मग रांगायला यायला लागलो, मग हळूहळू धरून उभं राहता यायला लागलो, मग चालता यायला लागलो, मग पळता यायला लागलो, मग बोलता यायला लागलो. ही तुमची इन्क्रीजिंग ऑर्डर आहे म्हणजे असेंडिंग ऑर्डर आहे. म्हणजे तुम्ही आधी बाळ होता आणि मग आता एकदम दुसरीमध्ये आलेला आहात. तर ह्या मधल्या ज्या स्टेप्स आहेत सगळ्या त्या इन्क्रीजिंग स्टेप्स आहेत म्हणजे तुम्ही मोठे मोठे होत गेलात की नाही. आणि आता तुम्ही तिसरीत सुद्धा जाणार आहात म्हणजे ही तुमची असेंडिंग ऑर्डर आहे. आलं लक्षात. मग बघा असेंडिंग म्हणजे इन्क्रीजिंग, वाढत जाणारा. बघा इथे 0 होतं, मग 2 4 6 8. आलं लक्षात. दॅट इज कॉल्ड इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा असेंडिंग ऑर्डर. बघा इथे सुद्धा असेंडिंग म्हणजे चढता क्रम, मोठं होत जाणं, खालून वर जाणं म्हणजेच इन्क्रीजिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर. बघा हा आता इकडे मी तुम्हाला काही नंबर दिलेले आहेत. अरेंज ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इन अन असेंडिंग ऑर्डर. बघा 7 2 6 1. बघा मग आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय आहे. इथे मी लिहिलंय बघा, हा व्हेन रायटिंग नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर वी राईट द स्मॉलेस्ट वन फर्स्ट. मग आता ह्याच्यातला स्मॉलेस्ट नंबर कोण आहे, 7 2 6 कि 1. या सगळ्यातला स्मॉलेस्ट नंबर आहे 1, म्हणून आपण पहिल्यांदा इथे लिहिला 1. देन आता यातला याच्यावर आपण रेग मारून टाकू. आता 7 2 6 या 3 नंबर मधला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोण आहे, मला आपला 7 आहे, 2 आहे की 6 आहे, स्मॉलेस्ट नंबर मग आहे 2. मग इथे लिहायचं 2. मग आता आपण 2 ला पण खोडून टाकू. त्यानंतर 7 आणि 6 मधला कोण आहे स्मॉलेस्ट नंबर, कोण आहे 7 की 6 6. मग इथे लिहिलं 6, मग आपण 6 ला पण क्रॉस करून टाकू आणि आता उरला एकच नंबर, मग तो दॅट इज रायटिंग इन लास्ट. मग ही झाली असेंडिंग ऑर्डर. बघा 1 2 7 6 7 इन्क्रीजिंग ऑर्डर. बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 6 आहे आणि इथे 7 आहे. दॅट इज कॉल्ड असेंडिंग ऑर्डर. आलं लक्षात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आता बघा हा पुढे, आता इथं पण एक ट्रेन चाललेली आहे. पहिल्या ट्रेनचे तर सगळे नंबर लिहिलेत बघा, 4 7 1 6. मग आता याच्यातला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोण आहे, 1, म्हणून आपण 1 पहिल्यांदा लिहिला इथे. त्यानंतर बघा
फोर सेवन सिक्स मधला स्मॉलेस्ट नंबर कोण आहे? फोर। म्हणून आता इथे आपण लिहिला फोर, म्हणून या फोरला पण क्रॉस करून टाकलं। मग सेवन आणि सिक्स मधला कोण आहे स्मॉलेस्ट नंबर? सिक्स, म्हणून आपण इथे सिक्स लिहिला, याला पण क्रॉस करून टाकलं आणि मग उरला एकटा सेवन, तो लिहिला आपण इथे आणि मग यालाही क्रॉस केलं, म्हणजे आपला कुठलाही नंबर राहिला नाही। आलं लक्षात? त्यानंतर आहे फाईव्ह टू नाईन थ्री। आता फाईव्ह टू नाईन थ्री मधला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोण आहे? टू, म्हणून आपण इथं लिहिलं टू। मग टूला आपण क्रॉस करून टाकूया। आता उरले तीन नंबर, फाईव्ह नाईन थ्री। फाईव्ह नाईन थ्री मधला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोण आहे? थ्री। मग थ्री लिहिला आपण इथे आणि इकडे थ्रीला आपण क्रॉस करून टाकलं। त्यानंतर फाईव्ह आणि नाईन मधला कोण आहे स्मॉलेस्ट? फाईव्ह, म्हणून आपण इथं लिहिला फाईव्ह आणि इथे फाईव्हला क्रॉस करून टाकलं। आणि इथे आपल्याकडे आता एकच नंबर उरला नाईन, तो आपण लास्टला लिहायचा आहे। आणि ही झाली आपली असेंडिंग ऑर्डर, टू थ्री फाईव्ह नाईन, फ्रॉम स्मॉलेस्ट टू बिगेस्ट। आता हे मात्र तुम्हाला सोडवायचं आहे हां। फोर एट टू सिक्स, मग फोर एट टू सिक्स मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोण आहे? सिंपल टू आहे। आणि असं तुम्हाला वन टू हंड्रेड पर्यंतच लक्षात आलं पाहिजे बर का। म्हणून आपण स्मॉलेस्ट नंबर, बिगेस्ट नंबर, नेबरिंग नंबर हे सगळं शिकलोय। त्यानंतर आपण दोनला क्रॉस करून टाकू। आता फोर एट सिक्स मधला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोण आहे? फोर, म्हणून फोर लिहिला इथे फोर। आणि मग इकडे आपण फोरला क्रॉस करून टाकूया। एट आणि सिक्स, एट सिक्स मध्ये कोण आहे स्मॉलेस्ट? सिक्स, म्हणून सिक्स इथे लिहिला आणि इकडे सिक्सला क्रॉस करून टाकलं। आणि आता एकच नंबर राहिला नंबर एट, म्हणून आपण एट इथे लिहिला आणि एटलाही क्रॉस केलं। आपली असेंडिंग ऑर्डर झाली टू फोर सिक्स एट। ओके, कळतंय असेंडिंग म्हणजे काय? त्यानंतर वन फाईव्ह थ्री सेवन, वन फाईव्ह थ्री सेवन मधला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोण आहे? वन, मग या वनला क्रॉस केलं। फाईव्ह थ्री सेवन मधला स्मॉलेस्ट नंबर कोण आहे? थ्री, म्हणून आपण इथे थ्री लिहिलं। त्यानंतर थ्रीला क्रॉस केलं। फाईव्ह सेवन मधला कोण आहे स्मॉलेस्ट? फाईव्ह, म्हणून फाईव्ह लिहिला आणि फाईव्हला क्रॉस केलं आणि आता उरला सेवन। हिअर इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स वन थ्री फाईव्ह सेवन। ओके, आणि आता हे जे आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये यातले नंबर्स तुम्हाला लिहायचे आहेत। असंच आता बघा कोण कोण आहे, पहिल्यांदा एक एक ग्रुप बघायचा। मी फक्त एक समजावून सांगणार आहे, पुढचे तुम्ही सोडवायचे। बघा फोर फाईव्ह सेवन टू झिरो, मग सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोण आहे याच्यातला? झिरो, म्हणून तो झिरो पहिल्यांदा। आणि प्रत्येक नंबर नंतर कॉमा देणं गरजेचं आहे बर का। मग या झिरोला क्रॉस केलं। त्यानंतर फोर फाईव्ह टू सेवन टू मध्ये कोण आहे स्मॉलेस्ट? टू, मग टू इथं लिहिलं। टू झाल्यावर लगेच कॉमा दिला, मग टूला क्रॉस केलं। फोर फाईव्ह सेवन मधला कोण आहे स्मॉलेस्ट? फोर, म्हणून मग फोर इथे लिहिला आणि लगेच कॉमा दिला आणि फोरला क्रॉस केलं। फाईव्ह आणि सेवन मधला स्मॉलेस्ट कोण आहे? फाईव्ह, म्हणून इथे फाईव्ह लिहिलं आणि कॉमा दिला आणि फाईव्हला क्रॉस केलं। आता सेवन, हिअर इज द असेंडिंग ऑर्डर झिरो टू फोर फाईव्ह सेवन। ओके, आणि आता या सगळ्या खालच्या नंबरचं तुम्हाला लिहायचं आहे। आणि होमवर्क काय आहे? सॉल्व गिवन एक्झाम्पल्स, म्हणजे हे बघा, हे सोडवायचं आहे, हे सोडवायचं आहे आणि हे सोडवायचं आहे, असेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स। ओके, चला तर मग कळालं का तुम्हाला असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आलं लक्षात? आणि तुम्ही नंबर लिहिले की त्या नंबरला क्रॉस करून ठेवायचं, म्हणजे कितीही नंबर दिले तरी ते सगळे आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करता येऊ शकतात। ओके, चला तर मग अभ्यास करून ठेवा बरं का। ओके, बाय बाय।